विभाग सेवा अत्यावश्यक असल्याने वारकरी संप्रदाय आणि महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सोलापूर विकास मंचा चक्री उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलाय. यासह बातमीपत्रात घेणार आहोत एक अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा अस्मिता विजय. आज आपला वाढदिवस, वाढणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक प्रशांतजी भोसले, मोहोळ तालुका प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, तसेच सर्व बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक. आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास सेवा, स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, मेल वॉर्ड, फीमेल वॉर्ड, विनम्र सेवा, अचूक निदान आणि चांगल्या प्रकारचे उपचार करणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजेच डॉक्टर उद्धव बापूराव इंगोले संचलित अध्यक्ष शिव आरोग्य सेना पश्चिम महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी मध्ये गुरुवार दिनांक 17 नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनापासून सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच आम्ही आपल्या सर्व रुग्णांसाठी राघवेंद्र हॉस्पिटलच्या मार्फत मागील 15 वर्षांपासून ओपीडी तपासणी फी 300 रुपये होती. आता रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उद्धव इंगोले यांनी ही ओपीडी फी फक्त 100 रुपयांमध्ये तपासणी घेण्यात येणार आहे. डॉक्टर उद्धव इंगोले संचलित राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी अँड आयसीयू मध्ये सर्व रुग्णांसाठी नामवंत डॉक्टर असलेले डॉक्टर अभिजित देशमुखे एमडी मेडिसिन दुपारी 2 ते 4, डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी एमबीबीएस डीएनबी मेडिसिन, डीएनबी गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट सोमवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 ते 7, डॉक्टर तेजस काळे बालरोग तज्ञ सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8, डॉक्टर श्रीकांत माकम एमएसजीआय सर्जन बुधवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2, डॉक्टर एस खारे एमएस जनरल सर्जन दररोज संध्याकाळी 8 ते 9, डॉक्टर व्ही लादे एमडी मेडिसिन सायंकाळी 6 ते 7, डॉक्टर श्वेता कल्लूरकर एमबीबीएस एमएस स्त्रीरोग तज्ञ संध्याकाळी 6 ते 8, डॉक्टर संतोष देशपांडे एमएस ऑर्थो संध्याकाळी 4 ते 6, डॉक्टर सुजाता काळे बीडीएस सकाळी 11 ते 1.5 आणि संध्याकाळी 6 ते 8, डॉक्टर सुभदा कंदारे एमबीबीएस एमडी डीएम न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर विशाल गत्तरगी एमबीबीएस एमएस एमसीएच पेडियाट्रिक सर्जन, डॉक्टर प्रवीण जाधव एमबीबीएस एमडी एनेस्थेशिया, डॉक्टर अमर उकरांडे एमडी पॅथॉलॉजी, दीपा इंगोले न्यू भैया मेडिकल फार्मासिस्ट. आमच्या या राघवेंद्र हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे सीजर डिलिव्हरी, सर्व प्रकारचे ऑपरेशन, हाडांचे आजार, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया कमीत कमी पॅकेज मध्ये देणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल असलेले राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी अँड आयसीयू सेंटर सोलापूर. संपर्क डॉक्टर उद्धव बापूराव इंगोले, मोबाईल नंबर 99 70 96 88 35, 86 00 72 99 77 आणि 70 30 77 54 55. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या भावनेतून सार्को फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्सव दानाच्या उपक्रमातून शेकडो सोलापूरकरांना भेट देतानाचं चित्र पाहायला मिळतं. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या 10 सामाजिक संघटनेची माहिती साको फाउंडेशनने एकत्र केली आहे. संस्था संघटनांनी केलेल्या सामाजिक कामाची उपक्रमाची माहिती, त्या संबंधित छायाचित्र संकलित करत त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यातून लोकांना मदतीचं आवाहन मागच्या वर्षी करण्यात आलं होतं. वर्षभरात अनेकांनी 10 लाख संघटनांना 5.5 लाख रुपये इलेक्ट्रॉनिक बाईक तसेच आवश्यक असणाऱ्या साहित्यांची मदत केली आहे. यंदाच्या दुसऱ्या वर्षी हेच प्रदर्शन फडकुले सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमांत अंतर्गत निवडण्यात आलेल्या या 10 संघटनांचे स्टॉल लावले गेलेत. प्रत्येक स्टॉलवर या संघटनेने केलेल्या उपक्रमाच्या कामाचे फोटो माहिती पत्रक दाखवण्यात येतात. हा उपक्रम राबवण्यात सर्वच्या सर्व संस्था संघटनांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. या उपक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं होतं. कालपासून मोठ्या प्रमाणात सोलापूर तसेच परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना या उपक्रमास मोठ्या प्रमाणात भेट दिसून येत होत्या.
मोठ्या प्रमाणात भेट देताना दिसून येत होत्या. आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो याची कुठेतरी जाणीव झाली पाहिजे या भावनेतून आपण सर्व सोलापूरकरांनी या उपक्रमास भेट देण्याचं आवाहन संस्कार संजीवनी फाउंडेशनचे परमेश्वर काळे यांनी केलंय. समाजामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मदतीची भावना निर्माण होऊ लागली आहे, त्यामुळे दानशूर लोक देखील मोठ्या प्रमाणात मदत करतात. साको फाउंडेशनच्या या आदर्श उपक्रमास भेट देण्याचं आवाहन संभव फाउंडेशनचे प्रमुख अतिश कविता लक्ष्मण यांनी केलंय. या उपक्रमामध्ये अतिशय पर्यावरणापासून ते मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील, वारांगणांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील, मतिमंद गतिमंद मुलांसाठीच्या आहेत, बेघरांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान करून जे कार्य करत आहेत अशा काही संस्था आहेत. तर या सर्व संस्थांची एकत्रितरित्या इथे आम्ही प्रदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही एवढंच करायचं आहे की भडकुले सभागृहामध्ये यावं आणि प्रत्येक संस्थेचं इथं काम समजून घ्यावं आणि तुम्हाला कुठल्या संस्थेचं काम आवडेल त्या संस्थेला तुम्ही त्यांना गरज असलेल्या स्वरूपामध्ये मदत करावी. कोणकोणत्या पद्धतीची मदत स्वीकारली? यामध्ये तुम्ही पैशाच्या स्वरूपात तर मदत करूच शकता, त्या व्यतिरिक्त काही संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात, तर ते शिलाईचं त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे, तर ते प्रोडक्ट्स करण्यासाठी त्यांना कपड्याची गरज आहे. काही संस्था अन्नदानाचं काम करतात, त्यांना धान्याची गरज आहे, तुम्ही राशनच्या स्वरूपामध्ये त्यांना मदत करू शकता. काही संस्था शैक्षणिक मदत करत असतात, त्यांना पुस्तक वह्या ह्या स्वरूपामध्ये तुम्ही मदत करू शकता. नमस्कार सोलापूरकर, मी रामचंद्र वाघमारे, सारथी फाउंडेशनमध्ये साखर दान उत्सव हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे निर्मल कुमार ठाकरे सभागृहामध्ये. या दानोत्सवामध्ये सोलापूर शहरामधल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या या संस्था आपलं काम कशा पद्धतीनं चालतं हे आपल्याला सांगण्यासाठी ते उत्सुक आहेत. तर मी सोलापूरकरांना विनंती करतो की आपण या संस्थांच्या कामाविषयी माहिती जाणून घ्यावी आणि सरळ हाताने मदत करण्यासाठी इथे उपस्थित राहावं, कारण आपली एक मदत एका व्यक्तीला आयुष्य बदलवण्यासाठी मदतगार ठरू शकते, तर जरूर आपण अवश्य भेट द्या. नमस्कार, मी बी एक्सेल एज्युकेशन ट्रस्टतर्फे स्पेशल टीचर आहे. आम्ही तिथं काम करतो आहे आणि आमच्या संस्था ऑटिझम मुलांवरती, सेरेबल पाल्सी मुलांवरती किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलांवरती ऑक्युपेशनल थेरपी, स्पेशल एज्युकेशन हे सगळं देतो आहे. आता सोलापूरकरवासींकडनं मला असं अपेक्षा आहे की ॲक्च्युली सोलापूरमध्ये इतकं अवेअरनेस नाही आहे की ऑटिझम मुलं आहेत, ऑटिझम मुलांवरती कसं काम करायचं. ऑटिझम मुलं म्हणजे सोशली जे हे नसतात, त्यांचे आय कॉन्टॅक्ट नसतात, सोशली अवेअर नसतात, किंवा ते काहीतरी शिकण्याच्या ह्याच्यात मागे पडलेले असतात, स्वमग्न जे म्हणतो आहे तशा टाईपचे मुलं असतात. मग त्यांना शिकवायची पद्धत वेगळी असते, जसं तुम्ही नॉर्मली मुलांना जसं शिकवता ते काम इथं नाही करत आहे. मग तसं आम्ही काय करतो आहे की त्यांना नीड काय आहे ते सगळे बघून आम्ही इथं स्पेशली काम करतो आहे, त्यांच्यावरती काम करतो आहे. ज्यात येतं सेन्सरी इंटिग्रेशन, ऑक्युपेशनल थेरपी आणि त्यांना रेमेडियल टीचिंग ते सगळे इथे आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. सोलापूरकरवासींकडनं माझं असं अपेक्षा आहे की इथं जास्त अवेअरनेस नाही आहे मुलांपर्यंत, म्हणजे तसल्या मुलांना आपण अवेअर करावं की इथं असंच त्यांनी शिकवलं जातं आहे ते सगळं करणं, किंवा दानशूर वीरांनी त्यांना एक स्पेशल इक्विपमेंट्स वगैरे लागतात, त्यांना टीचिंगचं जे साहित्य जे आहे ते सगळं वेगळं लागतं आहे, ते म्हणा किंवा ऑक्युपेशनल थेरपीसाठी वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात, जसं बॉल आहे, स्विंग आहे, ते तसलं काहीतरी लागतं. जे ज्यांना करू शकतील मदत ते करा, किंवा ॲटलिस्ट अवेअरनेस तरी करा.